कडूनकर चला आपले दोन बॅटर्स आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत आणि तीच यशस्वी जोडी जी मागच्या सामन्यामध्ये राहुलची आपल्याला पाहायला मिळाली होती एका बाजूनं केतन पाटील आणि एका बाजूनं प्रशांत पाटील मागच्या सामन्यामध्ये एक, एक उच्चस्तरीय क्रिकेट केतन पाटील यांच्या फलंदाजीचा आपण पाहिलेला आहे पण आता जयहरित आंधोळी संघ सुद्धा या स्पर्धेत सहभागी होत असताना सर्व संघाच्या अभ्यासानिशीच उतरली असावी आणि पाहूया तो अभ्यास कशा पद्धतीनं कामी येतोय यापुढचा सामना असणार आहे तो म्हणजे सोनादेवी ठेमकर वर्सेस ब्रह्मवती खारडी इनिंग मध्ये दोन्ही कॅप्टन्स रेड जायचंय आपण करणार आहोत टॉस चला हॉडल चालू आहे म्हणजे त्याच्या आतमध्ये जास्त वेळ घेऊ नका चार वाजून दोन मिनटं झालेली आहेत आणि वीस मिनिटाचा कालावधी प्रत्येक डावासाठी तुम्हाला मिळतोय त्याचमुळे त्याच तडजोडी अंतर्गत क्रिकेट खेळायचं आहे तुमचे कुठलेच नियम या ठिकाणी इम्प्लिमेंट केले जाणार नाही आयोजकाने जे नियम राखीव ठेवलेले आहेत त्या नियमांच्या अंतर्गतच क्रिकेट खेळलं जाईल परेश चला परेश महाजन सर तुम्हाला पाहायला मिळत आहेत बॉलिंग एंड ला आणि एका बाजूला पार <laughs> के के अंपायर आपल्याला पाहिला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय तर मॅच ऑन करूया जास्त वेळ आपण घेणार नाही आहे पाहूया बॉलिंग मार्कवर दीपक आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत दीपक जयहरी दांदोळ या संघाकडून खेळताना पाहायला मिळतील आणि आता पाहूया स्ट्राईक एंडला केतन आहेत नॉन स्ट्राइक एंड ला आपण पाहतोय प्रशांत मागच्या सामन्यामध्ये विजय नोंदवून आत्मविश्वास वरच्या दर्जाचा आहे आयदिवी वडून वगैरे संघाचा तर पूर्ण दिवसभर प्रिन्स वुईज या युट्यूब वाहिनीवर सर्व संघांचा अभ्यास जयहरी रांदोळी संघाने केलेला आहे त्याचमुळे दोघांचे पॉइंट्स इक्वल आहेत पाहूया आता यानंतर येणारा डाव सांगेल की कुठल्या संघाचा दबदबा पहिल्या डावावर असणार आहे थडी या सकाळच्या आत्महत्या क्षेत्रक्षण आपण पाहिलं शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट एक्स्ट्रा कवर आणि मिड ऑफ आपण पाहतोय ऑन साइडला मी डॉन स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग थर्टी एस एकरच्या बाहेर आपण पाहणार आहोत वाईड ऑफ डीप मिड विकेट आणि त्याच सप्तीने क्षेत्रक्षक तुम्हाला पा पाहायला मिळणार आहे वाईड ऑफ लॉंग ऑफला चला मॅच ऑन होतोय गेम होतोय वेळ झालेली आहे चार वाजून चार मिनिटं पंचांच्या डावीकडून बॉलर स्टार्ट दीपक ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल रूम मिळाला आणि त्यानंतर दे घुमाके बॉलला पाठवलंय दीप कवरसी मारेशा पार मिळतील चार दमदार सुरुवात चौकार पिच केलेला हा बॉल आणि त्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक एक्झिक्युशन डीप मिळालाय चौकार सुरुवात चांगली होते केतनची म्हणजे मागचा सामना जिकडे थांबवला होता केतनने तिकडनं हा सा सामना स्टार्ट केलाय पुन्हा एकदा चांगली क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह ओव्हर द इनफिल्ड बॉल थेट वाईड ऑफ लॉंग मरेशा पार बॅक टू बॅक दुसरा पाहायला मिळते आणि त्याच चुकीचा फायदा केतन आपल्या संघासाठी उचलते दोन चेंडू आठ धावा आज चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते पहिल्या मार्च त्यांनी जी इनिंग खेळली होती तिथनं पुन्हा तो स्टार्ट झालाय असं आपण म्हणू शकतो दो। पहिल्या दोन बॉलवरती दोन चौकार दीपक थोडासा बागपुटला असेल ज्या अनुषंगानं बॉलिंग देखील बघतो आपण मधी होते बरोबर अर्धा होते आपण जर चेंडू टाकला तर तो तुम्हाला लाईनच्या बाहेर पाहायला मिळेल आणि पॉवर प्ले सूर्य फक्त चेंडूला मेडल करायचं आहे आणि इनफील्डला क्लिअर कसं कर तेच करत असताना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये केतन पाटील टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग केतनची आपण पाहतोय म्हणजे फक्त इनफील्ड क्लिअर करता येईल इतकंच एलिव्हेशन स्ट्रोकला द्यायचं आहे आणि तेच देताना पाहायला मिळालेले आहेत प्रत्येक षटक वेगळ्या दर्जाने खेळायचं असते आणि तेच तंत्र मैदानाच्या आतमध्ये पारंगत खेळाडू केतन पाटील यांचं पाहायला मिळते चला जास्त वेळ घेऊ नका इतका वेळ आपल्याकडे नाही आहे दोन ओके दोन चेंडूंचा खेळ संपलेला आहे धावसंख्या झालेले आठ धावा प्रशांत पाटील एन्जॉय करतोय केतनची बॅटिंग जे खूप आवश्यक आहे चला लवकर मॅच ऑन करा नियमांच्या अंतर्गत तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल लक्षात घ्या मित्रांनो नियम हे पुस्तकात साठवून ठेवायचे नसतात तर हमला तर असतात दीपक थोडा खर्चिक ठरतोय थोडा पॉज मिळाला होता या जावाला पाहूया त्यानंतर पुनरागमन दीपकचा पहिला मिळते का केतन पूर्णपणे सेट आहे मोठ्या फटक्यांसाठी जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी यावेळेस बघा स्लॅश केलाय बॉलला क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डच्या आतमध्ये बॉल सी मारायच्या पार मैदान कुठलं याचं नाव फक्त माझत चालणार केतनच्या वतीनं लगातार जबरदस्त सुरुवात खरं तर सुरुवातीसाठीच केतनला निवडलं जाते घरच्या संघामध्ये त्याची ती वर्णी त्यासाठीच लावली जाते तीन चेडू त्यांनी खेळले तीन चेडू मध्ये बारा बनवल्या ऑन साइड स्लॉक स्वीप केले सौफेर फलंदाजी मैदानाच्या आत मध्ये धावांची उधळण पाहायला मिळते बॉल डीप स्क्वेलेक्सी मारेशा पार लगात चौथ्या बॉलवर चौथा मोठा स्ट्रोक तीन चौकारानंतर एक षटका क्यू डी जे मितेश दावसंघे झालेले आहे बिनबाद अठरा धावा चार षटकांच्या क्रिकेटमध्ये इतकी आक्रमक फलंदाजी खूप कमी संघांची पाहायला मिळाली त्यापैकी सर्वात पहिला सामना आपण जो पाहिला होता तसाच आणि आता सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळते सकाळी परेश गोराडकर यांची फलंदाजी आपण पाहिली जय हनुमान टेंबुली संघासाठी तशाच दर्जाची सुरुवात आपण पाहतोय या संध्याकाळच्या सत्रामध्ये केतन

षटकावर टार्गेट करून प्रतिस्पर्धी संघाचा मोरल डाऊन करण्याचा प्रयत्न कितन पाटीलचा राहिलेला आहे पाच चेंडूंमध्ये त्याने चोवीस जाबा बनवल्यात शेवटच्या चेंडूवर जर विकेट मिळाला तर मागच्या सर्व चुका माफ होतील दीपकच्या ऑफ द हँड त्याचा सुद्धा नाही होणार फायदा बॉल लॉंग ऑन क्लिअर करताना वन बाउन्स घेऊन सीमारेषा पार आजच्या दिवसातलं सर्वात महागड षटक षटक ठरलेलं आहे अठ्ठावीस संपला कारण हे षटक पूर्णपणे मोरल डाऊन करणार राहिलेलं आहे जहेरुरी रांदोळी सगळ्याचं पहिलं षटकात अठ्ठावीस धावा अक्षरशः बॉलरचा कंबर आपण असं देखील म्हणू शकतो या ओव्हरमध्ये अक्षरशः धावा आणि धावा चार 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 सहा 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 पुन्हा चार म्हणजे इकडे बघतो आपण एकही डॉट बॉल नाही आहे प्रत्येकी बॉलवरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण आक्रमणाचं सध्या तरी दुसरं नाव आहे मैदानाशमध्ये केतन पाटील त्याला याचसाठी ओळखलं जातं दीपकने ॲक्झेक्ट काय केलं एखादा चेंडू व्हाईट बॉल किंवा एखादा चेंडू बॉन्सर तिथे त्यांना पर्याय केलेला एखादा त्यांनी पर्याय वापरलाच नाही आहे त्याच लेनवरती राऊंड विकेट देखील शेवटच्या दे बॉलवरती गेला आणि ते चेंडू जे होते ते बरोबर आपण बघतो मिडल झाले आणि त्याच्यावरती मोठे पण की ज्यावेळेस बॅटर आपल्या लेमध्ये असू तेव्हा एखादा खराब चेंडू किंवा एखादा बॉन्सर येणं खूप गरजेचं आहे मनीषजी आता आपण बघतो त्याच लेन्थवरती टॅस टप्प्यावरती फक्त तुम्ही अँगल चेंज करून तिथे बॅटर थांबणार नाही आहे काहीतरी वेगळा पर्याय तिथं शोधणं गरजेचं आहे बघा दबावाचा अभाव ज्या खेळाडूकडे असतो तोच खेळाडू मैदानाच्या भाव खाऊन जातो आणि आता तेच करण्यासाठी मैदानाच्या एक्सपिरियन्स बॉलर मिस्टर प्रमोद बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात प्रमोद सुद्धा पहिल्या षटकासाठी येऊ शकले असते कॅन बी कॅनॉट बी पण या ठिकाणी त्यांनी दीपक चौरसियावर विश्वास ठेवला आणि त्यांना कुठेतरी जास्त मार बसलेला आहे आणि आता पाहूया या ठिकाणी बॅकअप देण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळतील आता प्रमोद नाही आहेत केतन आता बलिन टॉकूर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत प्रमोद अजूनही सांगतात की ही वेळ माझी गोलंदाजीवर येण्याची नाही आहे त्याचमुळे फार कडून आता आपण केतन यांना पाहतो बॉल्युन ट्रॅकवर स्ट्रॅक एंडवर प्रशांत ज्यांनी एन्जॉय केली केतनची बॅटिंग आणि त्यांना टाळी देऊन आता प्रशांतची सुद्धा फलंदाजी देवी वडूनगोर संघासाठी फायद्याची भूमिका घेते का पाहूया पण आता विकेट फॅक्टर खूप इम्पॉर्टंट राहणार आहे जयहरी रांदोळी संघासाठी कारण मागे काय घडले त्या गोष्टीचा विचार केला तर दडपण वाढू शकते त्याचमुळे पुढे काय करायचं आहे त्या गोष्टीचा विचार आता जय हरी रानोड या संघाला करावा लागणार आहे आणि पाहूया तोच इरादा तोच वादा घेऊन का केतन म्हात्रे पंचांच्या टावीकडून स्टार्ट प्रशांत प्रशांत नाही बसणार शांत ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक मोठा चेस आहे त्या ठिकाणी बॉलसाठी आणि दरम्यान स्पेअर लेगला बॉल अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल स्ट्राईक रोटेट होते आणि कदाचित तोच इंटेंट असावा प्रशांतचा की आपण स्ट्राईक रोटेट करूया केतनला स्ट्राईकवर आणूया जो लईमध्ये आहे पहिले सहा चेंडू त्याने सीमारश्च बाहेर पाठवलेले आहेत आणि त्याचमुळे आता पाहूया या ठिकाणी तसाच खेळ केतनच्या पाहायला मिळतोय का ज्या अगोदर आपण एक अर्धशतक पाहिलेलं आहे या स्पर्धेमध्ये जे अर्धशतक नावावर राहिलेलं आहे मिस्टर महेश ठाकरे यांच्या म्हणजे चार षटकांच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा अर्धशतक पाहायला मिळतं चौदा चेंडूंमध्ये एकावन्न दहावा आपण महेश ठाकरे ठाकूरपडा अष्टविनायक ठाकूरपडा या संघाकडून त्यांचा खेळ पाहिला त्याचमुळे आता विक्रम हे मुडीत करण्यासाठीच बनवले जात असतात केतन तयार स्विच हिट आणि तो स्विच हिट सुद्धा असेल कारण मध्ये प्रोटेक्शन नाही आहे बॉल डीप कवर सीमारेश पार दमदार असरदार चौकार काय कुठल्या सामन्याची खरं प्रत्येक बॉल हा सीमारेषच्या जा बाहेर जात चाललेला आहे प्रशंसा फक्त एक चेंडू वगळला तर प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे धावसंख्या बिनबाद तेहतीस हो बॉलर ऑप्शन चेंज झाला आहे पण तर देखील त्याचा फायदा काय जयहरी रांदोळी संघाला होत नाहीये केतन तयार उद विकेट हलक्या तरी बॉलला कट केले शतरक्षक बॅकवर्ड पॉईंटला अवेलेबल आहे थ्रो जर डायरेक्ट हिट झाला असता यष्ट्यांवर आदळला असता बॉल तर विचार करावा लागला असता पंचांना पण तसं काही घडत नाही स्ट्राइक स्ट्राईक रोटेट होते एक सिंगल मिळते स्ट्राईकवर प्रशांत येते धावसख्या पोचते बिनबाद चौतीस जावा थर्टी फोर रन्स ऑन बोर्ड ता सिंगल सुद्धा आनंद देऊन जातील जय हे रांजोळी संघाला कारण या अगोदर मोठे प्रहार आपण पाहिले केतनचे बॅक ऑफ द हँड यष्ट्यांना फुंकर घालून बॉल मागे जातोय पण लेक्स्टमच्या बाहेरचा बॉल वाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळेल एक धाव आणि दाव संख्या दा तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच पस्तीस या आकड्यावर रि रिप्ले पाहायला आवडेल कारण इतका चांगला वापर त्यांनी पामचा केला होता फ्लाईट दिली होती बॉलला आणि त्यानंतर ऑक्स्टमच्या बाहेर पोहोचले होते हा स्ट्रोक खेळण्यासाठी पण बॉल लेक्स्टमच्या बाहेरून ट्रॅव्हल झाला त्याचमुळे नियमांच्या अंतर्गत वाईट चकवा देणारा हा बॉल हलकासा इन कटर आपण पाहिलेला आहे ऑप्शनच्या बाहेरची पिचिंग आणि त्यानंतर बॉल टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने रोटेट झालाय सगळे वापसी आपण प्रमोद यांची म्हणू शकतोय कारण त्यांनी चार चेंडूंमध्ये फक्त सात दाबा खर्च केलेले आहेत सॉरी मात करा केतन तुम्हाला पाहायला मिळतं बॉलिंग ट्रॅकवर केतन म्हात्रे चार चेंडूमध्ये सात हो यावेळेस बघा वेट अँड वॉच क्रिकेट ऑन साईडला पूल केलंय क्षेत्ररक्षक आहेत जजमेंट चांगलं झेल टिपलाय पहिला फलंदाज बात प्रशांत पाटील आहे आणि पहिला धक्का आई देवी वडू नवकर संघाला स्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा इन कटर होता थोडासे थांबले हा स्ट्रोक खेळण्यासाठी uh, स्ट्रोक सिलेक्ट चांगला केला होता आणि केतन मात्रे यांच्या खात्यात जाते सफलता हा पहिला धक्का बसतोय आई देवी वडू या संघाला नवीन पल मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत uh, चॅलेंज एक्सप्रेस मिस्टर दिनेश चौगले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत चांगली लिडरशिप पाहायला मिळाले राहुलजी काय सांगाल या आहे या दुसऱ्या षटकातला आणि टॉससाठी तरी तर आहे सोनादेवी टेमघर आणि ब्रह्मवती खारडे संघाने इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे लक्षात घ्या मित्रांनो सर्व अपडेट्स तुम्हाला वारंवार आम्ही देत राहू जेणेकरून यानंतर तो उशीर होणार नाही वेळापत्रकाला पस्तीस जावा चांगला खेळ आतापर्यंत आपण पाहाला पाहिला होता केतनचा पण त्यानंतर केतन मात्रे यांच्या खात्यात ती सफलता गेली केतन पाटील एका बाजूनं वडून संघासाठी चांगला खेळ करताना पाहायला मिळालेत केतन मात्रे आता रांदोळी संघाकडून पुन्हा एकदा बघा फुल टॉसला ओळखताना बॉलच्या पिचिंगचा आढावा घेताना पायांची स्ट्राईट मोठी केली पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दिनेश चौगले यांचा होता पोहोचले नाहीत बॉल जातोय डॉट चांगली वापसी केतन मात्रे यांची जयहरी रांदोळी संघासाठी दोन षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या झालेली आहे आईदेवी वडून वगैरे या संघाची एक गडी बाद पस्तीस रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ वन विकेट मोद यांनी आणि केतनने त्यांचा विश्वास संपादित केलेला आहे फक्त सात दहा त्याने खर्च केल्या आणि एक विकेट त्यांच्या खात्यात गेलेली आहे यालाच म्हणतात कम बॅक एक स्ट्रॉंग कमबॅक अपेक्षित होता आणि तो केतन म्हात्रे यांनी मिळून दिलेला आहे जय हरी रानोळ या संघासाठी विवेक भगत नवीन गोलंद असं मला पाहायला मिळतील तिसऱ्या क्रमांकाचा छक हाताळण्यासाठी ही यंगस्टर्सची टीम जयहरी रानदोळी संघाची पाहायला मिळते न्यू सीजन न्यू टीम असं आपण म्हणू शकतोय संघ बदणी देखील तितकेच महत्त्वाचे आहे प्रत्येकाला संधी मिळणं प्रत्येकाला व्यासपीठ मिळणं ही गोष्ट खूप आवश्यक आहे कारण आर पी एलमध्ये खूप चांगला खेळ रांदोळी प्रीमियर लीग जसा आपण उल्लेख ऐकतोय राहुलजी भैर यांच्याकडून विवेक भगत यांचा चांगला खेळ राहिलेला आहे आणि त्याचमुळे त्यांची वर्डी लागली आहे मुख्य टीम मध्ये चल मॅच ऑन होते केतन एंडला आपण पाहतोय आठ चेंडूंमध्ये ते होतीच जा धुवादार फलंदाजी ओ, केतन यांची आपण पाहिले पण आता पाहूया विवेक भगत यांच्याकडून तो स्टॉप लावला जाईल का एका दिनेश नॉन एंडला त्यांचा खात्यातून खुललं नाहीये दोन षटकांचा खेळ संपला एक गडी बात पस्तीस चांगली ऍक्शन आहे पण त्या ऍक्शनला रिॲक्ट करताना ऑन साईड लाडव्या पाठवल्या खेळून काढून बॉलला पाठवलं थेट बागेमध्ये आउट ऑफ पार्क सिक्सर तशा पद्धतीने बॉडी ऍडजस्टमेंट अँड कॉर्डिनेशन सर्व काही व्यवस्थित जुळून येतोय आणि तो, तो आत्मविश्वास सुद्धा स्पष्टपणे झळकतोय खेळपट्टीवर असताना नऊ चेंडूंमध्ये एकोणचाळीस जावा त्याने बनवले संघाची धावसंख्या एक्केचाळीस यावेळेस थोडासा बॉल टोन होते टप्पा पडल्यानंतर आणि एक्स्ट्रा टर्न त्या बॉलला मिळालेला आहे आणि त्याच गोष्टीचा आढावा घेतल्यानं पंचायच्या पतीने बॉल बॉलचा इशारा आलाय एखादा मी शिवाट धावसंख्या पोहोचते आता बेचाळीस आकड्यावर फोर्टी टू रन्स ऑन बोर्ड थांबवायचंय कोण थांबेल त्यासाठी ते निष्कर्ष प्रमोद यादी लावतायत आणि त्यासाठी आता तिसऱ्या षटकासाठी विवेक भगतला त्यांनी बोलवलेला आहे थोडी चर्चा गोलंदाताशी पण असे बॉल जर आले तर धावांची भूक तर पूर्ण केली जाईल यावेळेस फटक्याला केलंय हुक बॉलला पाठवलंय फायनलक्स इमारे पार मिळतील चार चौकार लेंथ आणि थोडं सोपं जाते फलंदाजासाठी शॉर्ट ऑफ लेंथ बॉल खेळणं बॉडी ॲडजस्टमेंट होते पूर्णपणे बॉडीला रोल केलं जाते आणि त्यानंतर हुकचा फटका पाहायला मिळाला आणि त्या चार धाबा वसूल केलेल्या आहेत तर केतनने एक गडीबा सेहेचाळीस धबा पाहायला मिळते आहेत आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर केतनचा खेळ आहे बेचाळीस धावांवर केतन खेळत आहेत आणि अजूनही अर्धशतकासाठी आठ धावा हव्यात आणि पाहूया कशा पद्धतीने आता विवेकच्या वतीनं खेळ होतोय ड्राइव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला पण त्यांचा रीच पडतोय कमी आणि मिळते चार धावांची हमी दमदार असरदार चौकार ना अप फॉर टीम आई देवी वडून आणि अजूनही नऊ चेंडूंचा खेळ बाकी आहे जबरदस्त खेळ एक पात्री अभिनय मैदानाच्या पाहायला मिळतोय आणि आता पाहूया विवेक भगत कशे पद्धतीने रिॲक्ट करतायत केतनला फुल टॉस बॉल स्क्वेअर ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहेत का नाहीये आपण इतिहास वाचायला नाही रचायला आलोय आणि अर्धशतक पूर्ण केलंय इतिहास रचलाय अर्ध बारा चेंडूंमध्ये पन्नास धावा अर्धशतक पूर्ण वेगवान अर्धशतक पूर्ण केलेलं आहे केतनने आणि अजूनही नाही थांबणार बॉलचा बाउस ओळखताना चांगला बाउस बॅक देताना आपल्या संघाला स्ट्रॉंग पोझिशन मध्ये नेतला पाहायला मिळतात केतन पाटील बॉस गॅलेक्सी बरेशा काय खेळतोय जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय एकंदरीत जर आपण त्यांच्या खेळाचा आढावा घेतला तर एकही सिंगल नाही एकही डबल नाही म्हणजे त्यांचा खेळ फक्त चौकार आणि षटकारावर आहे एक आणि एक चेंडू बाकी आता या षटकातला जबरदस्त खेळ जी अपेक्षा होती प्रेक्षकांची अपेक्षा जर तुमचा खेळण्याचा स्तर हा वरचा असेल तर त्यामध्ये चाहत्यांची भर पडते आणि तीच खेळी आता मैदानाच्या आतमध्ये केतन पाटीलची पाहायला मिळते चाहत्यांना सुखावणार क्रिकेट केतन पाटीलच क्रॉस बॅटेड आणि बॉल जातोय थेट डीप मिड विकेट सीमारे पार आलिशान अध्यक्ष चषक षटकार खेल की हद्द करतो नाही तो प्रोग्राम रद्द करतो या ठिकाणी तोच हद्द पार करणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये केतन पाटील यांचा पाहायला मिळतोय तीन षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या संख्या सहासष्ट झालेली आहे सिक्स्टी सिक्स रन्स ऑन बोर्ड बावीसच्या गतीनं आई देवी बडूनगर हा संघ खेदना पाहायला मिळाला आणि अजूनही सहा चेंडूंचं क्रिकेट बाकी आहे एका षटकाचं क्रिकेट बाकी आहे पहिल्या षटकामध्ये दीपक चौरसी आणि अठ्ठावीस खर्च केला दुसरं षटक होतं केतन म्हात्रे यांचं ज्यांना एक सफलता मिळेल सात धावा खर्च केला आणि त्यानंतर विवेक भगत आले आणि विवेक भगत यांनी एकतीस धावा खर्च केलेले आहेत आणि पाहूया चौथं षटक हाताळण्यासाठी कोणाला वापरतील प्रमोद म्हात्रे नवी टीम नवं सीझन पण या ठिकाणी थोडेसे बॅकफुटला या सामन्यामध्ये जाणवत आहेत जय जा हरी रांदोळीचे खेळाडू थोडीशी निगेटिव्ह बॉडी लँग्वेज आपण पाहतोय पण असं अजूनही काही वेळ संपलेला नाही आहे पहिल्या डावामध्ये जे झालंय ते दुसऱ्या डावामध्ये सुद्धा परत फेड करण्याची वेळ तुमच्याकडे येणार आहे फक्त विश्वास स्वतःवर आणि प्रतिस्पर्धीच्या उणीवेवर स्ट्राईकवर आता असतील दिनेश आई देवी वडून वगैरे संख्याची डावसंख्या एक गडीबात सहासष्ट जावा पंचांच्या उजवीकडून आता बॉलिंग ट्रॅकवर प्रमोद म्हात्रे सज्ज होत आहेत अनुभवी आहेत अनुभवाला नेहमीच क्रिकेटच्या खेळामध्ये वरच्या दर्जा मिळालेला आहे आणि पाहूया आता दोन अनुभवी खेळाडू एकमेकांसमोर दिनेत चौगुले विपक्ष प्रमोद म्हात्रे प्लेसमेंट बघा आउट साईड बॉल गलीमध्ये दिनेश चौगुले सुद्धा एक स्टारकास्ट आहेत क्रिकेटच्या खेळामधली पण त्यांना माहित आहे की या सामन्यामध्ये कोणाचा शिक्का वाचतोय तर त्यालाच आपण स्ट्राईकवर बोलवायला हवं आणि केतन पाटील यांना स्ट्राईक मिळते तुमचं क्रिकेट आज कसं आहे त्यावर तुमचं उद्या ठरलेलं असतं आणि या ठिकाणी केतनचा खेळ आजचा जो असा होतोय म्हणजे या पूर्ण सीझनमध्ये केतनचाच दबदबा पाहायला मिळू शकतो पण प्रमोद म्हात्रे या नावाला आपण विसरून चालणार नाही त्यांच्याकडे क्षमता आहे विकेटचा शोध घेण्याची पण या ठिकाणी आज वेगळ्याच लईमध्ये पाहायला मिळतोय लयबद्ध फलंदाजी रिदम प्रॉपर बॉल एवढी सहा धबा मिळतील षटकारातील सिक्सर टार्गेट करताना बॉलला एरियल रूट देताना डिस्पॅच केलेलं आहे थेट प्रेक्षक स्टँडमध्ये आप्पा नाना खेळाडू कक्षामध्ये धावसंख्याची तिकडी पाहायला मिळते म्हणजेच जे कन्झिक्युटिव्ह तीन बॉल्स खेळलेले आहेत केतनने त्या तीन कन्झिक्युटिव्ह बॉल्सवर तीन षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कित्येक रेकॉर्डसुद्धा असतात षटकरांच्या स्ट्रीकवर काही खेळूंना ओळखलं जातं आता पाहूया त्याच लईमध्ये त्याच रांगेमध्ये केतन या अगोदर कित्येक वेळा जाऊन बसलेले आहेत पण आजचा दिवस तसा असेल का एकाबद्दल प्रमोद पूर्ण अनुभव झोपतायत फलंदाजांना बाद करण्यासाठी एक त्र्याहत्तर धावा धावलकावर आईदेवी वडू नवकर संघ खेळतोय शेवटचे चार चेंडू अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातले ड्राईव्ह केलंय बॉलला ओव्हर द हिनफील्ड क्षेत्रक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एका दबावेला दोन धावत बदलायचं आहे दिनेश चौगोले यांची तारेवरची कसरत कारण डेंजरेंटला ते होते थ्रो थोडासा अपिश्र राहिलाय त्याच मी त्या दोन दबा सुद्धा कवर अप झालेल्या आहेत आणि स्ट्राईक पुन्हा एकदा केतन पाटील यांना मिळते आणि आता केतन खेळत आहेत एकाहत्तर धावांवर म्हणजे अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये माणसाचं समाधान कधीच होत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तेच आहे आहे तीन खेळ बाकी कुठवर जाऊन पोहोचतायत पाटील पाहूया तोपर्यंत प्रमोद यांचा जो फाईटबॅक आहे तो सुद्धा खूप महत्वाचा असेल राजरोळी संघासाठी धीम्या गतीचा हा बॉल त्यानंतर ऑन राईट सिलेक्शन बॉल थेट लॉंग ऑफ सीमारेषा पार इथे तिथे याहा वहा देखु जहा केतन पाटीलची हवा षटकार खारडी आणि सोनादेवी टेमगर चला टॉससाठी या जे कॅप्टन रेडी आहेत तर ब्रह्ममती चला कॅप्टन टॉससाठी या धावसंख्या झालेली आहे एक्क्याऐंशी धावा एटी वन बोर्ड स्लोवर त्यानंतर त्याला पिक केलं ऑन साईडला हुक करताना क्षेत्रक्षक इनफिल्डचा पलीकडे पोहोचेल तो परंतु एका दावेला दोन दावत बदलायचा आहे आणि या दोन दावा सुद्धा कव्हर अप झालेला आहे आणि या दोन दावा वाढतील आणि धावसंख्या पोहोचेल आता त्र्याऐंशी वर आणि वैयक्तिक खेळाचा जरा विचार केला तर एकोणऐंशी वर खेळत आहेत बघा आता शतक सुद्धा व्हायला पाहिजे का चार षटकांमध्ये पण अजून एक चेंडूच बाकी आहे फक्त शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि एक चांगला दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला विथ इज कम्फर्टेबल राहिलेत पूर्ण इनिंगमध्ये केतन पाटील म्हणजे असाही म्हणजे एकही ऑकवर्ड एक एफर्ट जाणवला नाही प्रॉपर कॉन्फिडन्स स्ट्रोक्स आपण पाहिले केतनचे यावेळेस बॅटची एज बॉल मागे बॅकवर्ड क्षेत्ररक्षक थोडा कमी पडतो एकदा होते पूर्ण दुसरीचा प्रयत्न चालवला जातोय दोन धावा सुद्धा पूर्ण केल्या जातील आणि या पूर्ण आणि अशा पद्धतीनं चार षटकांचा खेळ संपलेला आहे आयदेवी वडू संघ थांबलाय चार षटकानंतर पंच्याऐंशी धावावर जिंकण्यासाठी आवश्यकता आहे शहाऐंशी धावांची आणि वैयक्तिक खेळीचा विचार केला okay. तर एक्क्याऐंशीर ना टाळ्या होऊन जाऊ द्या केतन पाटील अर्धशतक वेगवान अर्धशतक आणि एक्क्याऐंशी धावांची विस्फोटक खेळी चेंडू त्यांनी घेतलेले आहेत या एक्क्याऐंशी धावांसाठी फक्त आणि फक्त एकोणीस चेंडू एक्क्याऐंशी धावा हाय स्ट्राइक रेट आणि तितक्यात चांगला बहारदार खेळ आपण पाहिलेला आहे एकोणीस चेंडूमध्ये एक्क्याऐंशी धावा ज्यामध्ये षटकरांचा आणि चौकारांचा पडलाय पाऊस जाऊया आपण टॉसबॉक्समध्ये ब्रह्मावती खारडी वर्सेस सोनादेवी शंकर चला सन्माननीय मयूर तरी यांच्या शुभ आपण करणार टॉस ब्रह्मावती खारडी आणि एका बाजूला सोनादेवी घर हे दोन संघ घेतील एका बाजूला अध्यक्ष चषक आणि एका बाजूला जॉली जॉय अँड कंपनी त्यांना चॉईस द्या का त्यांना चॉईस द्या आपण चॉईस देऊन चला तेच कॅप्टन कॉल देईल चला, चला। uh, सोनादेवी टेमकरचे कॅप्टन कॉल देतील जॉय कुमारचा कॉल जॉय तर अनेक जिंकलेले सोनादेवी घर निर्णय काय असेल फिल्डिंग करू आम्ही काही गोष्टी मागच्या सामन्यामध्ये तुमच्या पक्षात नव्हत्या ॲज अ कॅप्टन तुम्हाला वाटतं हो माझीच बॉलिंग कमी पडली आणि खराब होती तर मी नेक्स्ट मॅचमध्ये चांगला करण्याचा प्रयत्न करेन मग क्षेत्ररक्षण कोणाचं चांगलं झालं तसं सर्वांचं चांगलं झालं आणि मी तर माझ्या प्रत्येक टीमसाठी म्हणजे मी पर मॅचला हंड्रेड पर्सेंट देऊनच खेळतो आणि सर्व प्लेअर आमचे हंड्रेड पर्सेंट देऊन खेळतात व्हेरी गुड हा इंटरूड खूप चांगला आहे की शंभर टक्के योगदान द्यायचं जसं चुका तर होतच राहतील ब्रह्मावती खारडी संघासोबत आतापर्यंत कधी सामना झालाय का झाला आहे कसं वाटतं खेळून त्यांची स्ट्रॉंग झोन कुठली आहे तुम्हाला काय वाटते नाही आमची एक पण मॅच मॅच नाही झाली फर्स्ट असेल ओके ब्रम्हद्री खाडी या मॅच खेळले आणि एक जिंकले सुद्धा तर एक त्यांची जमेची बाजू आहे तुमचा अभ्यास कसा आहे हा सामना खेळण्यासाठी खूप छान आहे टीम जी तुम्हाला हवी होती म्हणजे कोणाची अनुपस्थिती नाही आहे असं तुम्हाला वाटते की कोणाची अनुपस्थिती आहे असं तुम्हाला वाटते नाही पूर्ण टीम पॅक आहे पूर्ण टीम पॅक आहे तर एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल नक्कीच शंभर टक्के आमची अपेक्षा तीच आहे तर नाणेफेक जिंकलेली आहे सोनदेवी टेमकर नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडलेले आहे ब्रह्मावती खारडी या संघाला करायची फलंदाजी दोन्ही संघा शुभेच्छा जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये ऐकूया आवाज समीरजी ठाकरे यांचा स्टेटून ऑन प्रिन्स मूवीज थँक्यू सो मच मनीष पाटील सर थँक्यू सो मच राहुल भोईर सर टार्गेट शहाऐंशी धावसंख्येचं पार करायचं आहे हायलाईट क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहिला एक तुफान आलं होतं वादळ आलं होतं आणि ते वादळ शेवटपर्यंत चार षटकांपर्यंत त्या वादळाला क्षमवता आलं नाही केतन पाटील या नावाचं एक्क्याऐंशी धावा त्याच्या बाटमधून आल्या त्यानं चेंडूंचा सामना केला आपण पाहतो या डावामध्ये तब्बल एकोणावीस षटकार षटकार चौकार चौकार जणू काय आमच्या अंपायर कवायत करत होते मैदानाच्या आतमध्ये बिझी ठेवलं फार दीपक चौरस या पहिल्या षटकामध्ये अठ्ठावीस प्रमोद मात्रे आ, केतन मात्रे माफ करा आपण पाहतोय चांगला षटक त्याचं होतं सेकंड इनिंगला सुरुवात जिथून पाहायला मिळेल सलामी वीर मैदानामध्ये सुखदेव भांबरे आणि जितू चौधरी तर पहिलं षटक घेऊन मार्ग असतं उज्ज्वल पाटील ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये फोर विके बात विकेट ऑल चार फलंदाजांना बाद केलं होतं एकाच षटकामध्ये विकेट व्ही आय पीडाईज एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज उज्ज्वल पाटील पहिलाच बॉल ऑन साइड केलाय लॉन्ग ला बॉल क्लिअर करण्याचा प्रयत्न वन बाउं मात्र क्लिअर केलाय बॉल सीमा पार चौकार जस तसं प्रत्युत्तर द्यायला आता सुरुवात झालेली आहे पहिलाच बॉलवर इथे चौकार प्राप्त केला हे पाहू शकता आपण भरपूर डीप मध्ये गेले क्रिस बॉक्स मध्ये लॉफ्ट करत हा चौकार प्राप्त केला करायला सुरुवात चौकाराच्या साह्यानं सुखदेव भामरे आणि जितू चौधरी ही जोडी आपण पाहतोय आणि असाच खेळ करावा लागेल फार मोठं टार्गेट आहे जवळपास बावीस प्रत्येक ओव्हर मग जोडाव्या लागतील या टार्गेटला स्पर्श करण्यासाठी आणि ती सुरुवात उज्ज्वलच्या विरोधात केलेली आहे फलंदाजाने प्रयत्न बॅटची वरची कडा बिडॉनला फिल्डर केतन पाटील आज त्याच्याकडनं चुका होणार नाहीत फलंदाज बाद सुखदेव भामरेला मैदान सोडावं लागेल चौकाराचं चोख प्रत्युत्तर फर्स्ट विकेट गॉन पकडली पहिला धक्का जय हरी राजनोली संघाला लागला ज्या गोलंदाजीसाठी राजनोली संघाची ओळख आहे ओळखला जातो ती गोलंदाजी मात्र आज बघायला मिळाली नाही याचं कारण अक्षरशः चेंडूची चांबडी लोळवली बॅटिंग करत असताना केतन सेकंड बॉलवर अगदी विकेट पळवला उज्ज्वल पाटील भूषण मात्रे गोलंदाज यार फुल टॉस बॉल या वेळेला पुन्हा एकदा स्विंग केलाय गॅप शॉट मध सिलेक्शन बॉल बर्डला इच्छा बाहेर चार दबा चौकार हो गोलंदाजांवर आणि त्याचा फायदा गोलंदाज उचलत असतात उज्ज्वल पुन्हा यावेळेला हा थोडीशी बोट्ट फिरवली बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पुढच्या होता शॉर्ट विकेटला चांगली फिल्डिंग मिळेल फक्त सिंगल संख्या आपण पाहतो सिंगलच्या सायना पुढे सरकत असताना नऊ या आकड्यावर जेव्हा जेव्हा जास्त रन्स गोलंदाजांकडे वाचवण्यासाठी असतात तेव्हा तेव्हा गोलंदाज कॉन्फिडन्सने गोलंदाजी करत असतात कुठल्या प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये नसते आणि ना डगमगदा जेव्हा तुम्ही खेळ करता तेव्हा तुमचा खेळ हा चांगलाच होत असतो आणि सध्याच्या गडीला तो खेळ पाहायला मिळाला उज्ज्वलकडनं नऊला ला एक गडी बाद सध्याची स्थिती आपण पाहतोय पहिलं पाव प्लेचं षटक मार्ग हा सामना करेल जितू पहिला चेडूचा सामना करतोय अक्रॉस द लाईन फटका जबरदस्त एक्झिक्यूट केलाय सुंदर टायमिंग होतं त्या फटक्या मागे आणि बॉल सर बॉर लाईनच्या बाहेर चौकार तिन्ही फलंदाजाने चौकाराने अकाउंट ओपन केला आणि पहिल्या षटकाचा केस संपला धाव संख्या तेराला एक मला विजयाची गॅरंटी देत नाही कित्येक वेळा आपण ते होताना पाहिलेलं आहे त्यामुळे पहिल्या षटकामध्ये प्रयत्न चांगले होते फलंदाजांचे प्रत्येकाने मोठ्या स्टोकने खातं खोललं जरूर। पण ज्या गतीने खेळायचं होतं ती गती मेंटेन केली नाही म्हणजेच वीसच्याहून जास्त गतीनं खेळणं आवश्यक होतं असं थोडंसं कठीण आहे पण अशक्य नाही क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक विक्रम असे आपण पाहिलेले आहेत चेस करताना तेरा धावा झालेला आहे जिंकण्यासाठी आवश्यकता आहे एकंदरीत शहाऐंशी म्हणजे आता त्र्याहत्तर धावांची गरज आहे बॉल शिल्लक असतील अठरा अठराच्या इंडू त्र्याहत्तर धावांची गरज आहे आणि आता जो इंटेंट आहे या दोन्ही फलंदाजांचा मोठ्या स्ट्रोकचा जितू आणि भूषण ज्यांच्या वतीनं एक एक मोठा स्ट्रोक आला आहे ते सातत्याने मोठे स्ट्रोक यावे लागतील तरच कुठेतरी आपण प्रवास जो आहे तो सुखकार करू शकतो या शहाऐंशी धावांचा आता पाहूया त्या ठिकाणी या, या सेकंड ओव्हरसाठी कोणाला निवडलं जाते यश पाटील सेकंड ओव्हरसाठी येत आहेत तर पहिल्या शटकामध्ये उज्ज्वल पाटील ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये पाच धावा खर्च करताना चार विकेट्स मिळवल्या मेरुद्ध मॅचचा पुरस्कार त्यांना मिळाला होता त्यांच्या विरोधात एक चांगली फलंदाजी अपेक्षित होती आणि तशी झाली यश पाटील फार ऐन कडन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय त्र्याहत्तर धावा अजूनही बनवाव्या लागतील तीन षटकांमध्ये सरासरी वाढत झाली आहे यावेळी ऑप्शनच्या बाहेर ही लाईन फार चांगली होती आणि डॉट बॉल येतोय धावसंख्या स्थिर तेरा दावा पहिल्या षटकाच्या केरीस यानंतर आणखी एक मोठा सामना आपण पाहणार आहोत म्हणजे ब्रह्मवती खारडी आणि सोनादेवी टेमघर या दोन संघादरम्यान यश पुन्हा एकदा होतोय ओवर द हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन जात असताना ऑफ बाहेर मोस्ट ऑफ शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला भूषण मात्रेनं एक जाऊ तिथे मिळाली धावसंख्या पुढे सरकत असताना चौदावर या मध्ये पलटवार दिसला नाहीये खरं तर गोलंदाज एकही असा दिसून आला नाही की ज्यानं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आता बॅटर्सना बाउन्स बॅक करणं भरपूर डिफिकल्ट झालंय भरपूर मोठं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय तब्बल शहाऐंशी धावा इथनं बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये तेरा धावा जोडता आल्या पाप्लेमध्ये त्याच्यामुळे आता थोडस आणखी बॅकफूटला ढकल लागेल इथे मात्र लेंथ चांगली बरोबर ब्लॉक होल्ड मध्ये हा चेंडू होता या लेंथ वर गोलंदाजी मागच्या डावामध्ये होणं गरजेची होती एकदा मिळाली दुसरी धाव प्रयत्न हे पहा तालमेलची कमतरता पाहायला मिळाली आहे आणि अखेर फलंदाजाला बाद व्हावं लागेल भूषण मात्रेचा केस संपलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय चौथ्या क्रमांकावर राहुल एंटर होतोय टॉप ऑफ जे दोन ते बॅटर्स आता येत नाहीये सलामीवीर आपण बघितले जरूर सुखदेवाडी जितू जे सातत्याने सलामीला येत असत मात्र आज प्रमोद कुठेतरी नवोदित खेळाडूंना संधी देतोय स्वीच इट स्वीट इट स्वीट टायमिंग बॉल बॉर्ड लाईनच्या बाहेर बॅक ऑफ चार धावा चौकार क्लास झळकला यावेळेला आपण पाहतोय जितू चौधरी एकमात्र असा खेळाडू जो कॉन्फिडन्स न बॅटिंग करतोय चौकार प्राप्त केला आहे धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती एकोणावीस नाईन्टीन रन्स ऑन बोट सेकंड ओव्हर इथे मार्ग आपण पाहतोय यश पाटील पुन्हा रिवर्स याही वेळेला गॅप शॉट सिलेक्ट केलाय इथे पॉईंटच्या डोक्यावरनं आणखी एक बॉल बॉर लाईनच्या बाहेर जाईल चार धावांसाठी चौकार पाहूया त्यानं पवित्रा बदल टाकला होता मात्र तरी देखील चांगल्या पद्धतीने खेचत असताना हा चौकार प्राप्त केला शफल क्रॉस झाले तो ऑन साइडला एक्झिक्युशन हा देखील बॉल बॉनलाईनच्या बाहेर जबरदस्त प्रहार बॉल सीमा पार यश पाटील च्या धावपड बॅटिंग रिप्ला इथे देण्याचा प्रयत्न केला फलंदाज जितून धावसंख्या पुढे सरकत असताना सहाच्या मदतीने आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे एकोणतीस या आकड्यावर दोन षटकांच्या अखेरीस येणाऱ्या आता बारा चेंडू आणि इथून अजूनही सत्तावन्न धावांची आवश्यकता असेल म्हणजे जवळपास अजूनही बारा बॉलमध्ये दहा सिक्सर मारावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर होऊ शकतं कारण अगोदरच्या डावामध्ये झाल्यात तर ह्या डावामध्ये का होणार नाही क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटची धाव शेवटचा विकेट होत नाही तोपर्यंत काहीही शक्य प्रथमेश भगत गोलंदाजी करण्यासाठी येतोय तिसरं षटक प्रथमेश हाताळणार आणि इथून बारा बॉलमध्ये सत्तावन्न करायचे आहेत यंगस्टर आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी फार कमी वेळा संधी मिळते मात्र आज जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं तो करणार का आईदेवी वडून असं एकच नाव मैदानावर ऐकायला मिळालं बघायला मिळालं वंडर बॉय ऑफ वडूनगर केतन पाटील पहिल्या सामन्यामध्ये देखील केल, कमाल केली होती या मॅच तर हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर एक्क्याऐंशी धावा अवघ्या एकोणावीस चेंडूंचा सामना करत असताना मला वाटतं त्याच्या करिअर मधील सर्वोत्कृष्ट इनिंग असावी लिमिटेड ओव्हरचा फॉरमॅट मध्ये अशा प्रकारचा रन्स बनवणं डिफिकल्ट असतं एकादा बॅटरसाठी प्रथमेष राईट आर्म ओवर द विकेट या वळेला धीम्या गतीने बॉल आतल्या पडल्यानंतर झपकन आत मध्ये वळत होता ऑफ ब्रेक पाहायला मिळालं ऑफ कटर इनस्विंगर ये आपण म्हणू शकतो ज्याप्रमाणे शार्प इनस्विंग झाला होता डॉट बॉलस सुरुवात केली आपल्या षटकाला फील्ड प्लेसमेंट मध्ये थोडासा बदल एक फिल्डर मिड ऑफ ला त्यानंतर डीप एक एक्स्ट्रा कवरला फिल्डर तैनात केला एक फिल्डर आपण पाहतोय अगदी आप पंचांच्या डाव्या बाजूने ऑफ द प्रथमेश पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट या वेळेला लॉफ केलाय जबरदस्त कडक फटका पाहायला मिळाला मात्र एलिव्हेशन जे हवं होतं अंतर जे कापायचं होतं ते कापता आलं नाही आणि अखेर फलंदाज होतोय बाद प्रथमेशला मिळाली आहे सफलता सोनं करणं गरजेचं असतं आणि अखेर यावेळेला आपल्या खात्यामध्ये विकेट मिळत असताना प्रथमेश स्वतःचा आत्मविश्वास इथून नक्की उंचावेल आणखी एखादी विकेट त्याच्या खात्यामध्ये जाणार का बॉल हवेमध्ये दोन दोन क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते प्रशांत डीप विकेट मधून येत होता आणि केतन ही डीप मधून त्या बॉलवर येण्याचा प्रयत्न करत होता मात्र निर्जन सही तो चेंडू पडला आणि अखेर एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली हळूहळू आता इथून आपण जर विचार केला समीकरणात समीकरणाचा तर फॉर्मॅलिटीज शिल्लक राहिले असं म्हणायला हरकत नाही कारण धावसंख्या आता धावफलक्यावर तीस पाहतो आहे अजूनही छप्पन्नाची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी नऊ चेंडूंमध्ये हा चेंडू स्वीप केला सफल होत असताना बॅकॉट ऑफ द स्क्वेअर बिहाइंड स्क्वेअर रन्स बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जितूच्या माध्यमातून पाहायला मिळाला त्यामध्ये दोन रिव्हर्सचे चौकार बघितले एक लॉक स्वीपचा षटकार बघितला म्हणजे बिहाइंड द स्क्वेअर फार सुंदर तो बॅटिंग करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्की मी म्हणेल येणाऱ्या स्पर्धांमध्ये जितूचा खेळ उपयुक्त ठरणार आहे जय हरी राजनौलीसाठी ज्या पद्धतीने आज खेळ साकारलाय या वेळेला वेट करत करायचं होतं मध्ये पाहणं इंटरेस्टिंग मला असं वाटतं बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी टाकली की काय भाऊ आपण रिप्लेमध्ये एक्झॅक्टली ज्या पद्धतीने बॉल रिलीज केला होता प्रथमेशने येस लाइक कटर टाकण्याचा प्रयत्न होता कमाल करतोय वेरिएशन आहे प्रथमेश कडे चर्चा नक्की प्रथमेशची देखील आता वडून वगैरे गावामध्ये होणार क्लीन फलंदाज बात आणखी एक विकेट मिळाली आहे प्रथमेशच्या खात्यामध्ये बडी विकेट जीतु बात ही सर कमाल आहे आपण अगोदर देखील ओपिनियनमध्ये ऐकलं होतं की उज्ज्वलनं सांगितलं यंगस्टर्सना संधी दिली जाते आईदेवी मध्ये आणि विशेष त्याने आभार व्यक्त केले होते दिनेश चौगुलेचे दिवाळी चषकामध्ये जेव्हा मलाही संधी मिळाली मी भरपूर यंगस्टर क्रिकेटर बघितले वडूनगर गावामधून आणि आज कुठेतरी जे यंगस्टर क्रिकेटर गावाचं प्रतिनिधित्व आहेत हे बघितल्यानंतर फार आनंद वाटतोय म्हणजे युवकांना संधी देत चाललेत ते गरजेचं असं प्लॅटफॉर्म त्याला जेव्हा जेव्हा तुम्ही लवकर द्याल ना तेव्हा येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावचं क्रिकेट जिवंत राहील गावसंख्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर बत्तीस अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज केतन पाटीलचा वापर केला जातोय बॅटिंगमध्ये तर आज कमाल केली अंतिम षटक सहा बॉलमध्ये आतून जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर चोपन्नाची गरज आहे आणि त्याच्यामुळं आता कुठेतरी एक नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येतो आहे एक्सपेरिमेंट करण्यात आलं आहे खरंतर कर, केतनकडे चांगला वेग आहे व्हेरिएशन आहे तो करत असतो गोलंदाजी असं नाही की पहिल्यांदाच त्याचा यूज केला जातो आहे भरपूरदा आपण त्याला पाहिलं मात्र आज कुठेतरी त्याचा दिवस आहे त्याच्या बाबतीत सर्व काही चांगले केडले लेफ्ट आर्म स्विंग अन मिस ब्युटिफुल बॉल तर दरम्यान उपसरपंच दिव्या अंजूर गावचे मयूर पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपलं मनपूर्वक स्वागत अध्यक्ष चषक दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वेलकम केतन पुन्हा बघतोय या वेळेला पूल केला पुलपाल थक्क असा आवाज आला होता स्वीट साऊंड ऑफ द बॅट बॉल आउट ऑफ द दिक्सर अध्यक्ष चषक सन्माननीय सुता पाटील साहेबांच्या वतीनं विनामूल्य पन्नास पेक्षा जास्त संघ आज स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पंचांचा नऊ बॉलचा इशारा ओ माय गॉड असे आणखी दोन ते तीन आले चेंडू तर मॅच मध्ये शिरकाव <laughs> करण्याची संधी मिळू शकते मात्र तसं होणार का एक बीमर आला त्याचा फायदा मात्र नयनला उचलता आला नाहीये ताऊ संख्या पुढे सरकत असताना एकोणचाळीस वेळ फ्री हिटचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला मात्र चांगल्या लेंथवर आला फ्री हिट बॉलवर मोठा फटका इथे खेळता आला नाही डॉट बॉल आला फॉर्मॅलिटी आर लेफ्ट तीन चेंडू सत्तेचाळीसशी गरज फार मोठ्या फरकानं विजयाकडे वाटचाल आई देवी वडू नवकर संघ यावेळेला करत सध्या आणखी काही अंतर कमी केलं जाणार का यावेळेला थोडीशी बोट फिरवली होती फिंगर रोल केले बॉलचा वेग थोडासा कमी पाहायला मिळाला आणखी एक चांगल्या चेंडूची हाताळली मात्र एक धाव बाईकच्या स्वरूपामध्ये तिथे मिळाली जयहरी रांजनोली संघाला एका धाव्याने स्कोर पुढे सरकत असताना फलकावरती जाऊन पोहोचल्या चाळीसच्या आकड्यावर म्हणजे पन्नास टक्के रन्स पूर्ण करण्याचा प्रयत्न आता केला जातो यावेळेला परफेक्ट यॉर्कर स्विंगिंग यॉर्कर पाहायला मिळाला वन ब डॉट बॉल एक्सपेरिमेंट केलं होतं केतनला गोलंदाजी करण्याचा एक नवीन प्रयोगच केला होता मात्र तो सक्सेस देखील ठरला त्यांना शॉरिटी होती जिंकण्याची खात्री होती भरपूर रन्स होत्या इथे विकेटचा शोध होता मात्र आणखी एक सिक्सर स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला भिरकावून दिलं बाउंड्रीलाईनच्या बाहेर विनित न सिक्सर आणि याचबरोबर फार मोठ्या फरकानं इथे विजय मिळालेला आहे आई देवी आणि वडू नवगर संघानं फार मोठ्या फरकानं हा विजय मिळवला हस्त आंदोलन करत असताना मैत्रीपूर्ण ग्वाही मैदानाच्या आतमध्ये दिली जाते मित्रांनो हे तर खऱ्या क्रिकेटरची ओळख आहे आणि चांगल्या क्रिकेटचा मी म्हणेल या ठिकाणी हे प्रदर्शन दाखवल्यानंतर कुठेतरी मैदानामध्ये आपण किती मोठे दुश्मन असलो तरी मैदानाच्या बाहेर मॅच संपल्यानंतर आपण चांगले मित्र आहोत याची ग्वाही देणं तितकीच महत्त्वाची असते आणि यावेळेला आपण ऑन स्क्रीन पाहतोय neवर पाwnने